आजच्या कृषी दर्शनमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत मंडळी फुलं हा शब्द जरी उच्चारला तरी आपलं मन लगेच प्रसन्न होतं टवटवीत होतं ह्याचं कारण म्हणजे वेगवेगळी फुलं आपल्या लगेच डोळ्यासमोर येतात काही नाजूक फुलं रेखीव फुलं सुवासिक फुलं त्यानंतर वेगवेगळ्या आकाराची फुलं वेगवेगळ्या रंगांच्या छटा असलेली फुलं अशी अनेकविध फुलं लगेच आपल्या डोळ्यासमोरून येऊन जातात या फुलांमध्ये पारंपरिक फुलंसुद्धा आहेत जसं आपलं जाई जुई मोगरा शेवंती चाफा आणि तिथपासून अगदी हरितगृहामधली जी फुलं आहेत तीसुद्धा जर्बेरा कार्नेशन लिमोनियम जिप्सोफिला लिलियम किती नावं सांगू लिझियानथस अशी अनेकविध फुलं लगेच आपल्याला दिसतात आणि म्हणून मन प्रसन्न होतं आणि म्हणूनच या फुलांना आपल्या धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये सुद्धा खूप महत्त्वाचं असं स्थान आहे हे, हे सगळं आहेच आणि म्हणूनच आपल्या शेतकऱ्यांना अतिशय चांगल्या पद्धतीचा नफा मिळवून देणारी अशी ही फुलं शेती आहे तरीसुद्धा याच्यामध्ये एक मेघ आहे ती म्हणजे फुलं ही अत्यंत नाशवंत आहेत आणि म्हणूनच मंडळी आपण आज जो चर्चेला विषय निवडला आहे तो आहे फुलांची काढणी आणि साठवणूक मंडळी यावर चर्चा करण्यासाठी आज आपण इथे निमंत्रित केलेले तज्ज्ञ आहेत डॉक्टर गणेश कदम शास्त्रज्ञ राष्ट्रीय पुष्प संशोधन संचालनालय पुणे इथं ते कार्यरत आहेत आणि त्यांच्याबरोबर आपले पाहुणे शेतकरी आहेत श्रीयोत दत्तात्रय किसन बोचरे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे शिवनेरी किल्ला जिथं आहे जुन्नर तालुक्यामध्ये पुण्याला कुसुर या गावी त्या शिवनेरीच्या पायथ्याहून आलेले हे बोचरे सर नमस्कार आपल्या दोघांचंही दूरदर्शनतर्फे हार्दिक स्वागत आणि आपण आजच्या विषयावर चर्चा करूया मग मी म्हटलं की फुलं अत्यंत नाशवंत आहेत तशी तर सगळीच फळं पिकं फुलं पिकं भाजीपाला पिकं सगळेच नाशवंत आहेत तीस चाळीस टक्क्यांपर्यंत नुकसान या पिकांचं होत असतं केवळ काढणीपासून पुढे तर फुलांचं तर आणखीन जास्त नुकसान होतं तर मग ह्याच्यासाठी काढणीपासूनच शेतकऱ्यांनी किंबहुना काढणीपूर्वीपासूनच काय काळजी घ्यायला हवी हां जसं आता आपण सांगितलं की फुलं हा अतिशय नाशवंत प्रकारात मोडणारं एक उत्पादन आहे याच्यामध्ये आपण काढणी नंतर ज्याला जे जा आपण व्यवस्थापन आणि काढणी अगोदर व्यवस्थापन अशा दोन विभागात त्याला आपण करू शकतो जसं काढणीसाठी जे लागणारं क्वालिटी आहे ती जर आपण सुरुवातीपासून लागवडीपासूनच काळजी घेतली तर चांगल्या प्रकारे येते त्याची क्वालिटी चांगल्या प्रकारे येते Uh, परंतु तो मार्केटपर्यंत पोहोचेपर्यंत त्याची क्वालिटी आणि त्याचे जे असणाऱ्या उत्पादनामध्ये जे वजन याची काळजी घेण्यासाठी तुम्ही जसं त्याचं खत नियोजन हो असेल किंवा पाण्याचं हो नियोजन असेल वातावरण कशा वातावरणामध्ये त्याला लागवड केलेली आहे त्याचं जर नियोजन केलं असेल किंवा जमिनीचं जर हलक्या हो. प्रकारे जमीन असेल तर त्याचं त्याचा डायरेक्ट परिणाम हा फुलांच्या उत्पादनावर आणि क्वालिटीवरती होत असतो म्हणून सुरुवातीलाच लागवडीपासूनच हे काळजी घेणं अतिशय आवश्यक आहे त्याचा डायरेक्ट त्यांना फायदा हा काढणी केल्यानंतर मिळतो तसेच सुद्धा याची काही काळजी घेणं ग गरजेचं असतं की हे फुलं कधी हार्वेस्ट करायची सकाळी करायची संध्याकाळी करायची ज्यावेळेस उष्ण असेल किंवा वातावरण जास्त गरम असेल त्यावेळेस फुलांची तोडणी करू नये आणि तोडल्या केल्या केल्या त्याचे आपण फील्ड हीट ज्याला म्हणतो आपण की ते त्याच्यामध्ये अंगात असलेली त्याची उष्णता आहे ती कमी करणं त्याला शेडमध्ये किंवा पाण्याच्या वापर करून त्याचं तापमान कमी करणं हे अतिशय गरजेचं आहे आपण शेतीचा गाढा अनुभव आपल्याला आहे तर किती वर्षापासून आपण फुलं शेती करताय आणि कोणकोणती पिकं घेत आहे आमच्या परिसरामध्ये तशी शे फुलशेती साधारणपणे पारंपरिक पद्धतीने केली जाते परंतु मी स्वतः वैयक्तिक दोन हजार दहा सालापासून फुलशेती करीत आहे ही फुलं शेती करत असताना आमच्या इथे पारंपरिक फुलांमध्ये साधारणपणे गाजरा आसन पिवळी आसन त्याच्यानंतर झेंडूची पारंपरिक जी फुलं असायची ह्या पद्धतीने फुलं केली जायची परंतु त्यापासून एवढं मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन भेटत नसं आणि मग आता उत्पादन वाढीसाठी म्हणजे आता मार्केटमध्ये जे हायब्रीड व्हरायटी हो आलेल्या असन किंवा ज्या कृषी विभाग किंवा शा आय सी आर ए असेन यांच्या माध्यमातून ज्या संशोधित केलेल्या किंवा अधिक उत्पादन देणारे जे वाण विकसित झाले जसे की आय सी आर एवाले डॉक्टर गणेश कदमसर आहे यांनी आमच्या गावामध्ये काय असे वाण दिलेले आहेत का ले 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 ते Uh, काढल्यानंतर मार्केटपर्यंत जास्तपर्यंत त्याची टिकवण क्षमताही चांगल्या पद्धतीची राहते असे वान आम्ही त्यांनी आम्हाला दिलेले त्याची आम्ही लागवड केलेली आहे आणि त्याच्यापासून uh, जुन्या पारंपरिक फुलांना फाटा देऊन नवीन पद्धतीने आम्ही uh, फुलांच्या ज्या जाती आहेत त्याची लागवड आम्ही आता सध्या करत आहे आज एवढा भाव आहे आणि लगेच दुसऱ्या दिवशी जर तुमचं मार्केटमध्ये आलं तर ते मातीमोल होणार आहे तर मग त्या दृष्टीने आपण नियोजन कसं करतात गणपती सण असन किंवा दसरा दिपाळीचं सण आहे झेंडू पीक हे साधारणपणे पंचेचाळीस ते पन्नास दिवस त्या पिकाची लागवड अधोगर झाली पाहिजे त्याच्यानंतर जर आपल्याला बिजली लावायची असेल तर बिजली हे फुल पण पन साधारणपणे पन्नास साठ दिवस अधोगर लागवड केली जाते शेवंतीचं बाकी शंभर एकशे दहा दिवस लागतात ते त्याच पद्धतीने आष्टरला पण त्या पद्धतीने लागते आष्टर हा दांडी प्रकट फ्लावर मध्ये येत होतो त्याला मार्गशीर्ष महिन्यामध्ये चांगला चांगल्या प्रकारचा बाजारभाव भेटत असतो आणि सुट्ट्या फुलांना गणपती दसरा पोळीमध्ये बाजार भेटत असतात त्या पद्धतीने नियोजन केलं जातं ग्रीन हाऊसमधली जी पिकं आहेत त्यांना आपल्याला माहिती आहे आता तर आपले गुलाबाचे जे शेतकरी येते तर खूप घाई गडबडीत आहेत की त्यांना व्हॅलेंटाईन साठी लवकर लवकर हार्वेस्ट करून आधी पासून असते कोल्ड स्टोर मध्ये ठेवत असतात फुलं तर ह्या पिकांना खुल्या पिकांना सुद्धा किती गरज आहे कशा प्रकारची गरज आहे खुला प्रदेश लावणाऱ्या फुलांमध्ये अशी एक शेतकऱ्यांमध्ये समज आहे की आपण एक पर्टिक्युलर सीझनला लावले तर जास्त उत्पादन मिळतं त्याच्यामुळं जास्तीत जास्त, जास्त शेतकरी या त्या पिरियडमध्ये लावण्याचा प्रयत्न करतात आणि सगळ्यांचं उत्पादन एकाच वेळेस आल्यामुळे हा ग्लट सिच्युएशन तयार होते मार्केटमध्ये आणि मग मा भाव पडला जातो आणि त्यांना जो मिळणारा नफा आहे तो मिळत नाही रादर काही वेळेस फुलं तोडून तोडत पण नाही शेतकरी जे तसेच झाडावरती राहतात तर अशी हा जो प्रकार आहे तो कोल्ड स्टोरेज जर आम्हाला त्याच्यात इंट्रोड्यूस केलं जसं ग्रुप बनून किंवा त्या मध्ये तर एक दोन तीन चार दिवसाचा जो पिरियड आहे जिथं जास्त प्रमाणामध्ये उत्पादन आल्यामुळे त्यावेळेस शेतकरी आपला हार्वेस्ट करून स्टोरेज मध्ये ठेवू शकतो आणि मग ज्यावेळेस भाव वाढेल त्यावेळेस मार्क, मार्केट मध्ये मा आणू शकतो तर हा अतिशय महत्वाचा घटक आहे खुल्या फुलांसाठी पण आपल्या कधी लक्षात आलं की आपली जी पिकं आहेत फुलं पिकं त्यांना सुद्धा शीतगृहाची गरज आहे शीतगृहाची गरज आम्हाला त्यावेळेस भासली ज्यावेळेस आम्ही अधिक उत्पादन देणारे वान स्वीकारले आणि त्याची लागवड केली जसं की सरांनी आईसीआर यांनी असं आम्हाला ज्यावेळेस वान दिले तर त्यांचं हार्वेस्टिंग हे चौदा पाचव्या सहाव्या दिवशी होत असायचं मग उत्पादन वाढल्यामुळे काय व्हायचं का, का मार्केटमध्ये तो पटापट माल न्यायला लागायचा म्हणजे पुढला तोड्या याच्या आतमध्ये मागचा माल सेल झाला पाहिजे मग हे करत असताना कधीकधी असं व्हायचं का बाजार कमी भेटायचे जा, जास्त भेटायचं जा, मग असं लक्षात आलं आमचं की सीझनच्या अदोघर जर आपल्याला एक दोन तोडे जर हार्वे म्हणजे स्टोर करून ठेवले तर चांगला बाजार भेटू शकतो मग याच्यासाठी आम्ही आय सी आर आयचे डॉक्टर गणेश कदम सर आसन त्याच्यानंतर कृषी विज्ञान केंद्र नारेंगाव आणि महाराष्ट्र शासन कृषी विभाग चुन्नर यांच्या माध्यमातून आम्ही चर्चा केली व आम्हाला ब असं कोणती यंत्रणा असेल का जे शेतकऱ्यांचा माल स्टोर केला जाऊ शकतो तर त्याच्या माध्यमातून चर्चा करत असताना सरांसंग ज्यावेळेस आमचं बोलणं झालं तर त्यांनी आम्हाला कोल्ड स्टोरेजबद्दल थोडीशी माहिती दिली आणि त्यावेळेस आम्हाला जाणवलं का बा कोल्ड स्टोरेज जर केलं तर आपली व्यवस्थित साठू शकतात सरावेळीस सरांनी मार्गदर्शन केलं आणि बा त्याच्यासाठी लागणारी साहित्य सामग्री कुठं उपलब्ध होती याचं मार्गदर्शन केल्यामुळं आम्ही आमच्या जागेमध्ये आता शिवनेरीच्या पाहिजे तसे या ठिकाणी आमच्या गावामध्ये आता एक छोटंसं कोल्ड स्टोरेज केलेलं आहे ज्याची कॅपॅसिटी साधारणपणे एका रूमची वीस वीस टनाची आहे म्हणजे ब फुलांची साधारणपणे दहा टन म्हणजे एक सातशे क्रेट त्या ठिकाणी माल बसवू शकतो दहा किलोचं क्रेट जर झालं तर सात टन माल एका रूममध्ये मा बसवा असे तीन रूमाची रूमची आम्ही उभारणी केलेली आहे आपलं राष्ट्रीय पुष्प संशोधन संचालनालय आहे त्यांच्यामार्फत ह्या फुलं पिकांसाठी साठवणुकीसाठी जे स्टँडर्डायझेशन काही केलेले असतील पद्धती त्याचं काम नेमकं कसं चालू आहे आणि ते शेतकऱ्यापर्यंत पोचण्यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना त्याचा फायदा मिळण्यासाठी आपण काय करता फुलांमध्ये दोन तीन प्रकार आहेत जसं सुवासिक फुलं आहेत जसं मोगरा असेल किंवा गुलछडी निशिगंध असेल आणि बाकी मग झेंडू असेल किंवा दुसरं शेवंती असेल तर कोल्ड स्टोरेजमध्ये आमच्या इन्स्टिट्यूटमध्ये बरेचशा टेक्नॉलॉजी स्टँडर्डाईज केलेल्या आहेत की इवन जसं जास्त मोगरा असेल तर त्याचा वास पण टिकून राहायला पाहिजे की जर आपण कोल्ड स्टोरेजमध्ये जर फ्लावर ठेवले तर त्याचा वास निघून जातो सिमिलरली निशिगंध याच्यासाठी पण तर याच्यासाठी पॅकेजिंगपासून ते त्याचं टेम्परेचर किती सेट करायचं तर या संदर्भात पूर्ण इन्फॉर्मेशन किंवा पूर्ण टेक्नॉलॉजी आम्ही स्टँडर्डाईज केलेली आहे आणि ती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावी जसं आता आम्ही आमचे शेतकरी आहेत तर त्या त्यांना ज्यावेळेस ते व्हिजिट करतात इन्स्टिट्यूटमध्ये तर त्यांना आम्ही प्रॉपर त्यांचं ट्रेनिंग पण देतो या संदर्भात आणि पूर्ण इन्फॉर्मेशन जसं काही एक्झिबिशन्स असतील त्याच्या थ्रू त्यांना पूर्ण त्याचं गायडन्स देतो आम्ही की कसं त्याचं हार्वेस्टिंग करायचं कसं पॅकेजिंग करायचं किती टेम्परेचर्सला स्टोअर करायचं आता जसं यांनी सांगितलं की एक कोल्ड स्टोरेज बनवलं तर एक स्टो कोल्ड स्टोरेज जर असेल तर त्याचं एक टेम्परेचर एक स्पेसि एक ठराविक आपण त्याला सेट करू शकतो परंतु फुलं पण ही खूप वेगवेगळ्या प्रकारची आहेत तर झेंडू असेल किंवा निशिगंध असेल ही साधारणपणे ट्रॉपिकल म्हणजे उष्ण प्रदेशात लावणारी फुलं त्यांना जर आपण कमी टेम्परेचरमध्ये जर ठेवलं आपण म्हणजे कोल्ड स्टोरेज त्यांना जर केलं जसं साधारणपणे दोन ते चार डिग्री सेल्सिअस जनरली बोललं जातं की mm. ही इतकं कोल्ड स्टोरेजचं टेम्परेचर असतं बाकी जे कमर्शियल कोल्ड स्टोरेज वापरतात तर याच्यामध्ये जर ही फुलं ठेवली तर काढल्यानंतर त्यांच्यामध्ये फ्रॉस्ट इंजुरी ज्याला आपण म्हणतो की पाणी होणं त्याचं फुलांचं हा प्रकार घडतो म्हणून त्याची टेम्परेचर रिक्वायरमेंट वेगळी आहे आणि बाकी जी फुलं आहेत जसं शेवंती असेल किंवा खुला गुलाब असेल तर यांची रिक्वायरमेंट वेगळी आहे तर ही अंडरस्टँडिंग शेतकऱ्यांना आम्ही करून देत असतो वेगवेगळ्या माध्यमातून उभारणी म्हणजे अत्यंत खर्चिक बाब एकट्या शेतकऱ्याला ते, ते, ते परवडण्यासारखं नाही तर आपण मला वाटतं शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन केली आहे तर त्याच्यामार्फत आपण करत आहात का हे सगळं काम तर आम्ही सध्या शिवाई देवी फार्मर प्रोड्युसर कंपनी स्थापन केलेली आहे आता नुकतेच त्याला एक वर्ष पूर्ण झालेलं आहे आम्ही त्या ठिकाणी साधारणपणे दहा लोक त्याच्यामध्ये काही महिला आहे ते एकत्र येऊन फार्मर प्रोड्युसर कंपनी स्थापन केलेली आहे पण ही फार्मर प्रोड्युसर कंपनी स्थापन करण्यासाठी बऱ्याचशा अडचणी येत होत्या पण त्यावेळेस कृषी विभाग महाराष्ट्र शासन असन के आसन किंवा ह्या सरांनी आम्हाला आय पुर पुणे आसन यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं का कशा पद्धतीने केल्यानंतर तुमची व्यवस्थित रजिस्ट्रेशन होऊ शकतं तर त्या पद्धतीने आम्ही ते टप्पे पार करीत ती संस्था स्थापन केली तर दहा लोक आम्ही एकत्र येऊन ती संस्था सुरुवातीला स्थापन केली त्याच्यानंतर आता परिसरामधले जे शेतकरी आहेत त्यांची फुलं वगैरे आम्ही गणपती आसन दसऱ्यामध्ये कलेक्ट केली आणि मा ते आमच्या स्टोरेजमध्ये ठेवून मग नंतर त्याचं मार्केटमध्ये विक्री केलेली आहे जसं शेतकरी ते ग्राहक के विक्री केली जातात त्या पद्धतीने आपण जसं भाजीपाला विकला जातो पण फुलांचा अजून तशी व्यवस्था नाही तर मग कंपनी जर गेलो तर आपल्याला चांगल्या ठिकाणच्या जागा आपल्याला मिळून शेतक आपण ग्राहकांना योग्य दरामध्ये माल देऊ शकतो म्हणून ब एकट्या शेतकऱ्यांना भेटणार नाही म्हणून आम्ही कंपनीची स्थापना केली आणि मग त्याच्या माध्यमातून आपण फुलांची विक्री करत असतो तापमान वेगवेगळ्या फुलांना वेगवेगळं लागतं त्याबद्दल काही अधिक माहिती द्याल का जर तुम्ही एक कोल्ड स्टोरेज स्ट्रक्चर बघितलं तर तिथे काही ब्लोअर्स वगैरे असतात जेणेकरून इमिडिएटली तुम्ही मार्केट फील्डमधून हार्वेस्ट केल्यानंतर कोल्ड स्टोरेजमध्ये घेऊन जाऊ शकता तिथे त्या प्रेशर एअर प्रेशरमध्ये कूल्ड एअर ज्याला आपण म्हणतो की ती प्रेशरने त्या फुलांमधून पास केली जाते जिथं तुमचं जे स आता जर साधारणपणे जर बघितलं तर शेतामध्ये जर पंचवीस तीस डिग्री सेल्सिअस असेल तर इमिडिएटली ते आठ ते दहा डिग्री सेल्सिअसपर्यंत त्याचं टेम्परेचर आणलं जातं प्रिकुलिंगमध्ये आणि मग त्याची जी रिक्वायरमेंट आहे फुलांचे जसं सांगितलं की दोन प्रकार आपण बघितलं की जे उष्ण प्रदेशात येणारे फुलं आहेत आणि शीत प्रदेशात तर त्यानुसार विभागी करून करून घेणं हे अतिशय महत्वाची गोष्ट आहे याच्यामध्ये कारण की ज्या वेळेस आपण यांच्यासोबत आम्ही काम चालू केलं तर जे कमर्शियल कोल्ड स्टोरेजेस आहेत मार्केटमध्ये मा तर त्यांचं एक फिक्स टेम्परेचर असतं जिथं इतर पि जसं बटाटा असेल किंवा बाकीच्या गोष्टी स्टोअर केल्या जातात तर तिथं तुम्ही जर ठेवली फुलं तर त्याचा तितकासा उपयोग होत नाही कारण की त्याची जी टेम्परेचर आहे ते, ते प्रत्येक फुल पिकाची वेगवेगळी असल्यामुळे तिथं तुम्हाला त्याचा जो इफेक्ट आहे कोल्ड स्टोरेजचा त्याचा बेनिफिट मार्केटमध्ये गेल्यानंतर मिळत नाही जसं आता शेवंती असेल तर त्याला साधारणपणे दोन ते चार डिग्री सेल्सिअसपर्यंत ठेवू शकतो आपण तर त्याचप्रमाणे गुलाब असेल तर त्याला दोन ते चार डिग्री सेल्सिअसपर्यंत आपण त्याच्यामध्ये स्टोअर करू शकतो जर उष्ण प्रदेशातली पिकं असतील जसं झेंडू आहे किंवा निशिगंध आहे तर याला साधारणपणे आठ ते दहा डिग्री सेल्सिअस टेम्परेचर तुम्ही मेंटेन करू शकता की जेणेकरून त्याची लाईफ चांगली सुधारते हा अतिशय एक छोटासा घटक आहे परंतु त्याच्या लाईफवरती खूप जास्त प्रमाणावरती परिणाम करतो ज्यावेळेस आपण ते कोल्ड स्टोरेजमधून बाहेर काढतो कारण की बाहेर काढल्यापासून तिथून परत मार्केटचा त्याचा प्रवास चालू होतो आणि सध्या तरी अजूनपर्यंत जी जी खुल्या फुलं आहेत किंवा कुठलीही फुलं असतील त्यांना मार्केटमध्ये गेल्यानंतर परत शीतगृह किंवा परत कुलिंग फॅसिलिटी नाही आहे ओपनच किंवा मार्केटचं जर स्ट्रक्चर बघितलं सध्या तर खुल्या मार्केटमध्येच ते विकले जातात किंवा रस्त्यावरती किंवा जे वेंडर्स आहेत त्यांच्याकडून विकले जातात त्याच्यामुळे तिथे पण ते कोल्ड स्टोरेज मेंटेन केलं जात नाही जर टेम्परेचर आपण जर कोल्ड स्टोरेजमध्ये व्यवस्थित जर मेंटेन केलं नसेल तर मार्केटपर्यंत किंवा शेतकऱ्यापर्यंत शेतकऱ्यापासून ते परत ग्राहकापर्यंत पोहोचेपर्यंत तर तो त्याच्यामध्ये परत त्याची क्वालिटी खराब होऊ शकते म्हणून हे टेम्परेचर मेंटेन करणं अतिशय महत्वाचं आहे नक्कीच आणि आर्द्रता पण मला वाटतं तितकीच महत्वाची आहे ती किती राखली जाते कोल्ड स्टोरेजमध्ये असलेली आर्द्रता आणि फुलांमध्ये असलेले पाणी हो। जसं आपण हार्वेस्ट करताना जर काही किंवा सकाळी जर अर्ली एकदम मॉर्निंगमध्ये हार्वेस्ट केलं तर त्याच्यावरती दव असतात किंवा पाऊस झालेला असेल त्याच्यावरती थोडंसं पाणी साचलेलं असतं फुलांमध्ये तर ही जी ज्याला आपण आर्द्रतामध्ये कन्व त्याला रूपांतर होणार आहे नंतर तर या गोष्टी काय करतात की फुलांची जी क्वालिटी त्याच्यावर परिणाम करतात म्हणून का कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवण्या अगोदर जे बाहेरून येणारं पाणी फुलांसोबत तर त्याला थोडंसं सुकवावं लागतं त्यांना शेडमध्ये सुकल्यानंतरच hmm. त्याला क्रेट्समध्ये पॅकेज करून तुम्ही त्याला ठेवू शकता आता सरांनी जी सगळी माहिती दिली तर त्या पण वेगवेगळे घटक आर्द्रता नियंत्रित ठेवणं तापमान <सथ> पिकानुसार ठेवणं हे सगळं करण्यामध्ये सुद्धा आपल्या सभा, सह जे सभासद आहेत कंपनीचे त्यांचा वाटा कसा असतो ते कशा पद्धतीने काम करतात आणि अजून म्हणजे सभासदांचा प्रतिसाद सुद्धा कसा आहे शासनाच्या अशा बऱ्याचशा योजना आहेत काही एकट्या दुकट्या शेतकऱ्याला त्याचा फायदा होत नाही तर समूहाने शेतकरी जर एकत्र आला तर त्याचा शेतकऱ्यांना फायदा भेटू शकतो मग आपल्या भागामधले जे शेतकरी आहेत ज्यांना बा शासनाच्या योजनांचा लाभ भेटण्यासाठी मग आम्ही ती कंपनीची स्थापना केली आत्ता दहा शेतकरी आहेत परंतु भविष्यामध्ये अडीचशे ते तीनशे शेतकरी आमच्या कंपनीसंग जोडले जाऊ शकतात ते मग ते जोडल्यानंतर बा ज्यावेळेस आपण प्रत्येकाचा जो माल आहे तर ज्यावेळेस आता समजा मी न दोन हजार वीस साली ज्यावेळेस माल तोडला गेलात शेतीत उडली तर ते पुण्याला आणायचो तर आणण्यासाठी नेण्यासाठी ते ठेवण्यासाठी आम्हाला एका क्रेटला साधारणपणे वीस ते बावीस रुपये खर्च येत असायचा मग तो खर्च येत असायचा प्लस आ, अंतर जास्त असल्यामुळे लक्ष व्यवस्थित ठेवता येत नव्हते तर आम्ही दहा शेतकरी एकत्र येऊन ज्यावेळेस कंपनी स्थापन केली तर जे आमचे उत्पादित कंपनीमधले जे शेतकरी आहेत त्यांचा जो माल आहे तो आम्ही त्या स्टोअरला ठेवला जातो प्लस परिसरामधले जे शेतकरी आहे त्यांना अल्पदरामध्ये आम्ही त्या ठिकाणी माल उपलब्ध ठेवण्यासाठी जागा उपलब्ध करून देतो आणि आत्ता सध्या जर मार्केटमध्ये पाहिलं तर आमच्या तिथं जे काही बाकीच्या कंपन्या आहेत आम्ही आता दहा रुपये क्रेटला बाजार घेत असतो म्हणजे ठेवण्यासाठी पण बाकीच्या कंपनी सात आठ रुपये बाजार घेताते तर दोन्हींमधला फरक असा आहे त्यांचा ओपन मोठं गोडाऊन आहे त्या गोडाऊन मध्ये सगळेजण माल ठेवून देतात ते आता समजा आपण दहा शेतकऱ्यांनी माल ठेवला तर दहा जण येणार ते दरवाजे उघडणार बंद करणार कोणती काळजी घेतली तर आम्ही काय केलं एक लिमिटमध्ये मला हे ठेवलेले एका रूम मध्ये साधारणपणे सातशे क्रिएट माल बसला जातो hmm. म्हणजे साधारणपणे दोन ते तीन शेतकरी त्या ठिकाणी माल ठेवला जातो आणि तो माल ठेवल्यानंतर मग ते रूम पॅक झाल्यानंतर पुढली रूम आम्ही देत असतो म्हणजे त्याची जी ठेवल्यानंतर जी क्षण गेलं पाहिजे आणि रोग किडींचा प्रादुर्भाव पण मला वाटतं किडींचा म्हणत नाही मी पण रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो हो म्हणजे लोकांनी म्हणजे लोकांनी आमच्याकच माल ठेवा असा आमचा उद्देश नाही परंतु लोकांनी ज्या ठिकाणी ते माल ठेवतात त्यावेळेस त्यांनी ही पण दक्षता घेतली पाहिजे का आपण ज्या ठिकाणी माल ठेवतो त्या ठिकाणी किती जणांचा माल ठेवला जातो माल ठेवल्यानंतर त्याची पॅकेजिंग कशी केली जाते आता माझ्या माहितीनुसार साधारणपणे चार गोष्टी आम्ही महत्वाचं लक्ष देत असतो माल साठवून ठेवतात म्हणजे आमचे शेतकरी एक म्हणजे फुलांची गुणवत्ता म्हणजे ज्यावेळेस तुम्ही स्टोअरमध्ये फुलं ठेवता तर लागवड केल्यानंतर तुमच्या चार तोड्यांच्यापर्यंतचा जो माल असतो म्हणजे ज्यावेळेस जा तुमचं झाड कणकर असतं त्यावेळेस तुमच्या फुलाची टिकण्याची क्षमता चांगली असते तो एक माल त्यामध्ये पाहिजे आणि त्या वान जो आहे तो काढल्यानंतर मार्केटमध्ये जास्तपर्यंत त्याची जी टिकवून क्षमता ही चांगली पाहिजे त्याच्यानंतर ज्यावेळेस तुम्ही मालाची काढणी करता त्याच्या आधी जो स्प्रे केला जातो तो केमिकल स्ट्रॉंग स्प्रे नाही पाहिजे म्हणजे कसं होतं जर समजा तुम्ही त्या ठिकाणी जर गॅस पॉइजनचा स्प्रे जर केला आणि दुसऱ्या दिवशी त्याची तोडणी केली आणि ती पॅकेजिंग केली तर तो, तो माल तुमचा तिथं खराब होऊ शकतो तिसरं म्हणजे माल ज्यावेळेस तुम्ही तोडता त्यावेळेस त्याचं टेम्परेचर वगैरे किंवा पाऊस ओलावा वगैरे नाही पाहिजे म्हणजे एक कमी oh. टेम्परेचरला माल तुटला पाहिजे मी सावलीच्या वेळेस माल तुटला पाहिजे आणि चौथं व्यवस्थान म्हणजे आम्ही गेल्या वेळेस गणपतीमध्ये आम्हाला असे प्रॉब्लेम आले का माल तोडला आम्ही पॅकेज स्टोअरमध्ये ठेवला आणि ठेवून दिला म्हणजे त्यावेळेस सरांबरोबर आमचं बोलणं नाही झालं आम्ही डायरेक्ट का ठेवून दिलं परंतु ज्यावेळेस सरांबरोबर बोलणं झालं तर सरांनी आम्हाला सांगितलं ज्यावेळेस तुम्ही माल ठेवता पूर्ण पॅक केला पाहिजे पेपरनी साईडनी म्हणजे चारही बाजूनी पेपर लावून व्यवस्थित झाकून तो जर ठेवला त्याला फक्त एसीची हवा लागली पाहिजे त्याच्यामध्ये दौ नाही गेलं पाहिजे शेवटचा प्रश्न असा आहे की कि किती दिवसांपर्यंत आपण हे साठवून ठेवू शकतो त्याची प्रत चांगली राखू शकू म्हणजे प्रत जी चांगली आहे ती ठेवण्यासाठी जसं यांनी सांगितलं की दोन तीन गोष्टीची काळजी घेणं अतिशय महत्वाचं आहे एक तर की सुरुवातीला ज्या शेतकऱ्यांना डायरेक्ट शेतामधून क्रेटमध्ये पॅक करून त्याच्यात कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवतात तर त्याच्यामध्ये काही फुलांमध्ये काही किडे जे अंडी घालतात हो त्या जर तुम्ही साधारणपणे जर जर ॲव्हरेज पिरियड बघितला तर एक सात ते दहा दिवस तुम्ही कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवू शकतो तर त्या कालावधीमध्ये त्या किड्यांची जी आळ्या ते तयार होण्याची प्रोसेस आतमध्ये चालू असते आणि जर त्याला तिथं आपण ट्रीटमेंट नाही दिली अगोदर कोल्ड स्टोरेज केल्यानंतर करायच्या अगोदर तर त्या अंड्यांचं रूपांतर आळ्यांमध्ये होतं आणि तुमची फुलं सगळी आतमधून कुरतडली जाऊ शकतात म्हणून एक प्रिकॉशनरी तिथं काही एक ट्रीटमेंट तुम्हाला द्यावी लागते त्याचबरोबर जर पाण्याचं प्रमाण जास्त असेल तर बोट्रायटिस सारख्या एक हो। फंगस आ, आ, रोग आहे की जो कोस आतमध्ये कारण की फुलांची जर दोन गोष्टींमुळे तो जास्त प्रमाणात होतो एक तर आर्द्रता जास्त असेल म्हणजे फुलांमध्ये दव किंवा पावसाचं प्रमाण असेल तर त्यावेळेस त्याचं प्रादुर्भाव जास्त होतो आणि त्याची जर फील्ड हिट काढली नसेल तर जर साधारणपणे क्रेट बघितला आपण आणि त्याला जर पूर्ण आपण कवर केलं मद्या, मद्या आ, जा, जा ते तर जो मध्य मध्य भाग आहे क्रेडचा तिथं जास्त प्रमाणात हीट तयार होते आणि ती हीट तयार झाल्यामुळे या जे पोषक वातावरण आहे फंगसला वाढण्यासाठी ते मिळतं तर त्यामुळे फील्ड हिट काढणं हे अतिशय महत्वाचं आहे त्याचबरोबर त्याच्यामध्ये असणारी आर्द्रता या दोन गोष्टीचं जर व्यवस्थापन आपण व्यवस्थित केलं तर त्याचा परिणाम काढल्यानंतर कोस्टरीमधून काढल्यानंतर तुम्हाला त्याची क्वालिटी चांगली राहते आणि साधारणपणे दहा दिवसापर्यंत आपण फुल स्टोअर करू शकतो हवारणी जी आपण म्हणालात प्रिव्हेंटिव्ह म्हणून घ्यायची ती साधारण काढणीच्या किती दिवस आधीपर्यंत केलेली चालू शकते काढणीच्या अगोदर ती प्रिकॉशनरी मेजर म्हणून काढल्यानंतर पण आपण जसं बोरिक ऍसिड असेल त्याची आपण ट्रीटमेंट देऊ शकतो जेणेकरून तुम्हाला जे जसं आपण काढतो त्याला फील्ड हिट कमी करतो किंवा काही वेळेस त्याला क्लीन करतो तर त्यावेळेस बोरिक ऍसिडची ट्रीटमेंट देऊन जे फुलांमध्ये जास्त प्रमाणात किंवा एक्सपोर्ट केलं जातं जसं मोगरा असेल किंवा गुलचिडी आता आपण एक्सपोर्ट पण करायला लागलो बऱ्याच वेगवेगळ्या प्रदेशामध्ये पाठवतो इवन देशात पण आपण जसं महाराष्ट्रात पिकवलेला भाग आपण दिल्ली किंवा इतर भागामध्ये पाठवतो त्यावेळेस पण या समस्या येतात तर त्याला ही ट्रीटमेंट देणं अतिशय गरजेचं राहतं मंडळी आजच्या चर्चेमधून आपल्या असं लक्षात आलं असेल की फुलांचं उत्पादन घेणं हेच फक्त महत्वाचं नाहीये उत्पादन चांगलं घ्यायचंच आहे त्यासाठी लागवडीपासूनच नियोजन समारंभ मुहूर्त कधी आहेत ते बघून नियोजन लागवडीपासूनच करायचंच आहे त्याचबरोबर त्यांची योग्य पद्धतीने काढणी आणखीन साठवणूक हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे ते कशा पद्धतीने करायचं त्यासाठी राष्ट्रीय पुष्पसंशोधन संचालनालयाचे शास्त्रज्ञ आपल्याला माहिती देण्यासाठी तत्पर आहेत ती माहिती योग्य पद्धतीने घ्या आपलं पीक आहे त्यानुसार त्याला जे लाग गरज आहे ते सगळे मार्ग अवलंबा म्हणजे सरांनी जसं सांगितलं की कशा पद्धतीने त्याचं पॅकिंग करायचं त्याची हीट कशी काढून टाकायची उष्णता जी आहे ती कशी काढून टाकायची जास्त त्याच्यामध्ये पाणी पण राहायला नको म्हणजे मग जास्तीत जास्त दिवस साठवणूक करता येईल आणि साठवणुकीमध्ये सुद्धा रोग किडींचा प्रादुर्भाव तिथे दिसणार नाही आणि चांगली प्रत आपल्या फुलांची राखता येईल आणि एवढं सगळं करून अर्थातच चांगला भाव आपल्याला मिळेल जेव्हा मुहूर्त आहे तेव्हा आपण बाजारामध्ये आपला आपली फुलं पाठवू शकू आणि चांगल्या पद्धतीचा बाजारभाव तिथे मिळेल आपल्याला आपल्या दोघांचेही दूरदर्शनतर्फे हार्दिक हार्दिक आभार नमस्कार धन्यवाद धन्यवाद